पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर ज्यात सर्व सजीव व निर्जीव घटकांचा समावेश होतो. पर्यावरण देव माझा पर्यावरण गुरु आहे. पर्यावरण देव माझा पर्यावरण गुरु आहे. पण पर्यावरणाच्या सेवेसाठी कोण किती तत्पर आहे हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे. पण आज कुणी कुणाचं नाही हो, पण आज कुणी कुणाचं नाही, सारं गाव मामाचं आणि एक नाही कामाचं, सारं गाव मामाचं आणि एक नाही कामाचं. आपण पर्यावरणाकडे जर दुर्लक्ष केलं तर पर्यावरण देखील आपल्याकडे दुर्लक्ष करून समाजात थैमान निर्माण करतही आहे. मग वायू प्रदूषण, भू प्रदूषण, जल प्रदूषण या सर्वांचा थरथराट मार्ग लागतो. हा थरथराट एवढा भयंकर असतो की माणूस म्हणतो मला दमा, मला खोकला, मला कॅन्सर, एवढे कारण मला आता बसू द्या कारण माझी फोन वगैरे. आणि पर्यावरणाचा प्रकोप पाहून माणसाला जाग येते व पर्यावरण संवर्धनाच्या अनेक योजना जन्माला येतात. नंबर एक, पाणी अडवा पाणी शिरवा, एक मूल एक झाड, पर्यावरण संवर्धन, सामाजिक वनीकरण, प्लास्टिक बंदी, स्वच्छता अभियान, अशा अनेक योजनांतर्गत कामे केली जातात. वर्तमानपत्रात बातम्या जातात, 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्यात आणि देशात, प्लास्टिक बंदी, प्लास्टिक वापरलास एवढा एवढा दंड. पण मित्र हो, त्यांनी किती योजना यशस्वी होतात, यासाठी आपण किती कार्य करतो, याचं फक्त एकच उत्तर, आम्हाला फक्त पर्यावरणाचा कुठका योजनांच्या जागोजागी भटका. मित्रांनो, प्लास्टिक बंदी झाली तरी प्लास्टिकचे उत्पादन चालूच असते. आपण दुकानात गेल्यावर निर्लज्जपणे प्लास्टिक बॅग मागतो आणि दुकानदार ही मोठ्या प्रतिष्ठेला पाहताना म्हणतो, साहेब सिर्फ आपके लिए दे रहा हूं. मित्रांनो, प्लास्टिक पर्यावरणासाठी किती घातक आहे याचे अनेक उदाहरणे आहेत. कारण शेकडो वर्षातही प्लास्टिकचे विघटन होत नाही. औद्योगिकरणाचे प्रदूषण व कचरा यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. आपल्या जवळचे अगदी परिचयाचे तारापूर औद्योगिक क्षेत्र देशातील नंबर 1 प्रदूषित क्षेत्र आहे. त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे किती संवर्धन होत असेल ना. अरे धरती मातेचं रत्न आणि दुःख समजून घेणे रे भाई, नुसताच म्हणतो धरती मात व तिच्यासाठी करतो काय. मंडळी, पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी असून त्यासाठी आपण झटले पाहिजे. त्यासाठी आपल्याला जीव द्यायची गरज नाही तर गरज फक्त प्रामाणिक पर्यावरण संवर्धनाची. पर्यावरण संवर्धन, आपले प्रेरणादायी पर्यावरण संवर्धन हे पूर्वजांकडून आलेला आपला वारसा नसून तो उचलता घेतलेला ठेवा आहे. कर्ज जसे व्याजासह परतफेड करावी लागते अगदी त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन अधिक संरक्षित करणे ही आपल्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत गरजेची बाब आहे. जगा आणि जगू द्या, जगा आणि जगू द्या हा सृष्टीचा नियम आणि जर पाळला तर पर्यावरण संरक्षित होईल. कारण पर्यावरणातील अधिक सूक्ष्म कीटकांपासून ते भले मोठे पक्षी, प्राणी, वृक्ष वगैरे यांना सुद्धा पर्यावरण जगण्याचा अधिकार आहे. हा अधिकार आम्ही आकर्ष करत नाही. माणूस म्हणून पृथ्वीवर शांततापूर्ण सहजीवन जगण्याचा जसा तुम्हाला मला अधिकार आहे अगदी त्याचप्रमाणे या सजीवांना सुद्धा. तो आपण ते आपण समजले पाहिजे. शेवटी सतत